गत महिन्यामध्येच महाराष्ट्रातील 5 विधान परिषदेच्या जागांचं मतदान झालं, त्याचे निकाल हाती आले आणि ते निकाल समोर आल्यानंतर विशेष करून बुलढाण्याच्या संदर्भात, विदर्भाच्या संदर्भात प्रश्न आपल्याच माध्यमांच्या माध्यमातून विचारला गेला तेव्हा मी आपल्याला सर्वांना अत्यंत विनम्रतेने सांगितलं होतं की भाजपची ओहोटी ही आता सुरू झालेली आहे आणि भाजपची पीछेहाट होत असताना विधान परिषद जागांमध्ये, शिक्षक मतदारसंघामध्ये नागपूर आणि पदवीधरांमध्ये अमरावतीतला निकाल जो आहे, हा निकाल आगामी काळात महाराष्ट्रामध्ये भाजपही हद्द पार होत आहे, ओहोटी लागत आहे. हे जे विधान केलं होतं या विधानाला शिक्केमोर्तब करणारा आज कसबा विधानसभा क्षेत्राचा हा निकाल आलेला आहे. कसब्यामध्ये जो पारंपरिक मतदार होता, त्या मतदारसंघाची जी रचना होती, त्या ठिकाणी जे संघाचं भाजपचं जे काम होतं त्याचा एक मोठा बोलबाला होता. मात्र त्या ठिकाणी नोटा, धनशक्ती आणि सरकारची दमदाटी न जुमानता जो निकाल लागलेला आहे, हा निकाल या पिछेहाटीचा हे उत्कृष्ट नमुना आहे आणि ह्याच्यापुढे देखील भाजपची पिछेहाट ही 2024 आपल्याला संपूर्ण भारतात ही झाल्याचे दिसून येईल. याबद्दल मी जनतेचं धन्यवाद देतो आणि हा देश बुडव्या पक्षाला आपल्याला सर्वांना मिळून हद्दपार करायचं आहे हे आवाहन करतो.